देवपळणीची सुरुवात म्हणजे हजारो वर्षापूर्वीची गोष्ट असावी. त्यावेळा का पिशाच्य म्हणजे हे वगैरे भूता घेता आणि माणूस आणखी देव यांच्यात झगडो व्हायचो. संपूर्ण बॅग म्हणजे कपड्याच्या बॅगा, जेवणाचं सामान आणि इकडे झोपण्याचं सामान आणि हा मस्तपैकी किचन. त्यात कोण कोण मुंबईवरनं आहेत हे बघा, हे जवळजवळ सगळ्याच मुंबईवरसून. कसा वाटता पवनीचं खास अट्रॅक्शन? म्हणजे एकदम ॲडव्हान्स तुम्हाला इकडे टेंट बघायला मिळेल. मित्रांनो, देवाचा हुकूम होतो आणि संपूर्ण गाव देवासकट आपल्या चतुःसीमेच्या बाहेर 3 दिवस राहायला जातो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा वांगणी गावात आहे. मित्रांनो, तुम्ही फॅमिलीची ट्रिप बघितली असेल किंवा मित्रांची ट्रिप बघितली असेल, पण कोकणात अशा काही परंपरा आहेत, रूढी आहेत, ज्या संपूर्ण गावाची ट्रिप असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण गाव, संपूर्ण गाव देवाच्या हुकुमाने वेशीबाहेर जातो आणि तिकडे झोपड्या बांधून राहतो. वांगणी गावच्या देवपळण आणि गावपळण याविषयी जाणून घेण्यासाठी हे लोक कुठे येऊन राहतात, कशा पद्धतीने येऊन राहतात आणि किती वर्षांपासून ही परंपरा जपलेली आहे, आजही तितक्याच हुरहुरीने प्रेमाने देवाच्या आस्थेपोटी कोकणातील आम्ही लोक एकत्र कुटुंब पद्धतीनुसार कशा पद्धतीने जंगलात राहून किंवा वेशीच्या बाहेर राहून तिने आपण आनंद लुटतो आणि कशा पद्धतीने देवाबरोबर राहतो, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्यासोबत समस्त वांगणी गावचे ग्रामस्थ आहेत. अगदी 8 वर्षापासून 80 वर्षांपर्यंत या गावपळणीचा आणि देवपळणीचा अनुभव घेण्यासाठी आपल्यासोबत समस्त वांगणी ग्रामस्थ आहेत. त्यांच्याकडून आता आपण या गावपळणीबद्दल आणि देवपळणीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं आपल्या स्वर्गीय कोकण या चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. आपल्यासोबत सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे आबा सावंत आहेत, त्यांच्याकडनं या संपूर्ण गावपळणीची माहिती घेणार आहोत. तर काका, मला सांगा या देवपळणीची सुरुवात कशा पद्धतीने होते? देवपळणीची सुरुवात म्हणजे हजारो वर्षापूर्वीची गोष्ट असावी. त्यावेळा का पिशाच्य म्हणजे हे वगैरे भूता घेता आणि माणूस आणखी देव यांच्यात झगडो व्हायचो. म्हणजे ती म्हणायचं काय माझे हे असा कोण पिशाच्य वगैरे, देव म्हणायचो आमचं हे असा. तर त्याच्यात काय झाला, हे तो त्रास देऊ लागले. म्हणजे ही पिसाचे वगैरे भूत घेत आहेत की ना, ही लोकांका त्रास देऊ लागले, देवा काही त्रास देऊ लागलो. त्याच्यानंतर देवानंच असा हे केला, निर्णय घेतल्यान की ते एकत्र बसान याच्यात तोडगो काढण्यासाठी त्यांनी असा ठरवला की तुझं म्हणतंस की नाही माझी सत्ता असा मी करीन ते पूर्वच्या, तर ते नाही करूक मिळायची. तर त्या तुका आम्ही एक हे देतो, मुदत देतो 3 वर्षांनी 3 दिवस आणि 3 रात्री आम्ही बाहेर राहा. संपूर्ण गाव आणि आम्ही दैवता सगळे बाहेर राहा आणि त्या काळात तू तुझो संचार तू गावात करू शकतो असा. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर तुझा हैसर संसर्ग होता कामा नये किंवा कोणाक कसलोच त्रास होता कामा नये अशी सुरुवात झालेली असा त्यावेळा का. आणि तेथून ही देवपळण झाली. देवपळणीचं म्हणजे कसं असं, ही देवपळण ज्यावेळा का आमचे होऊचे असतात वरचे असतात त्यावेळा का डाळपसरी होता आमची. त्याच्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान डाळपसरी होता आणि ज्यावेळा 3 वर्ष पूर्ण होतं तेवढा मग गाव संपूर्ण गावासमोर 4th दिवशी देव मांडावर गेल्यानंतर आपली 3 साली मर्यादेची आठवण गावा आणि 12-5 जागा करून देतो आणि ती केल्यानंतर मग गावानं आणखी 12-5 जणांनी ती ठरवची असतात. त्याप्रमाणे ह्यावर्षी ही पळण करण्याचो गावाचो
बारा पाचांचो आणि देवाचो सुद्धा विचार ठरलो नाही. त्याप्रमाणे एक दिवस कबुलाचं ठरवून पाषाणाकडे कबूल लावून म्हणजे ही पळून घेण्याक करून घेण्याक तू सामील असंच की काय, तर होय नाही म्हटल्यानंतर त्याप्रमाणे त्याचा निर्णय घेतल्यान आणि पाषाणात मी पळून करून घेऊ राजी असं असं म्हटल्यानंतर गावोघरान मेळो घेऊन देवाच्या संमतीन ही पळण कधीपासून करायची किंवा काय ह्या गावघरात सगळ्यांनी ठरवल्याने गावफोटाच्या आदल्या दिवशी तो चौकरो थंय नेऊन विठला देवी म्हणजे हयतोर सीमेवर थंयसर नेऊन तो जो चाळो असा थंय चाळ्याकडसून थंयसून ही चारही चाळे आसत ते एकाच ठिकाणी त्यांना चौकरो देऊन त्यांचा एक वर्षापर्यंत किंवा तीन वर्षापर्यंत तुम्ही येता ना. आणि ही जी पळण असा ही पळणीच्या दिवसात आम्ही गावघर माणसं सगळी बाहेर जातलो असो रानावानात रवतलो असो तर थंयसर कोणाक कसलो अगदी बाप त्रास वगैरे होऊक न देता अगदी त्यांना सुखरूप थंयसर तीन दिवस आणि तीन रात्री घालवल्यानंतर जेव्हा गाव भरात त्या वेळात सगळी येतील आणि त्याच दिवशी रात्री घराकडे म्हणजे देव मंदिरात लोक सगळे झोपतात त्यावेळेला ते निर्णय घेतात म्हणजे सगळे लोक असत ते की आधी प्रत्येकाक कोणी काय वस्तू घ्यायची कशी घ्यायची काय घ्यायची ही कल्पना देऊन सकाळी उठल्यानंतर बाहेर पडायच्या वेळा कोणी कोणावडा बोलायचा नाही किंवा काही नाही फक्त हे सगळे गोष्टी सूचनेन किंवा का ह्याने हाताने दाखवून ती प्रत्येकानं आपापली वस्तू घेऊन रात्रीच्या नंतर जवळजवळ साधारण तीनच्या दरम्यान हे केल्यानंतर ते हे होते त्यावेळा प्रत्येकानं आपलं सामान घ्यायचा आणि वाटेकला घ्यायचा कोणी पाठी बघायचा नाही एकसारख्या सगळ्यांनी चलत राहायचा आणि प्रत्येकानं आपापली कामं वाटून घेतलेली त्याप्रमाणे केल्यानंतर गाव आणखी माणसं ही बाहेर पडून गेल्यानंतर ज्यावेळा चतुर्सीमेत म्हणजे सडेवाडची जी सीमा ही जी आज आम्ही वैसर असू ही सीमा इथे येल्यानंतर आधी पाशा म्हणजे देव ठेवून देवाची पूजा करून बत्ती वगैरे लावून नंतर मग गावघरा किंवा इतर लोकांना सूचना देण्यासाठी ढोल वाजवणं माईक लावणं हे जे गोष्टी असत ते त्याच्यानंतर आणि त्या थंयसून ही जी पाच दिवसाचे कळते तीन दिवसाची जी पळणेचा कार्यक्रम असा तर आज चौथा दिवस असा तिसरा दिवस असा तर उद्या चौथा दिवस उद्या कबुलाचा काम म्हणजे हयसरच ह्याच ठिकाणी जो हे असा मादे वाढलेलो असा त्याचा घट ठेवून नंतर तांब्याचा कबूल लावून म्हणजे तांदूळ लावून तो कबूल घेणं आणि पाषाणानं ज्याप्रमाणे उत्तर द्याय त्याप्रमाणे निर्णय घ्यावा पाषाणानं गाव भरण्याचा हुकूम दिल्यान तस सगळं गाव एकत्र जमल्यानंतर हयसर जमणार नंतर ठराव करणार बुवा केव्हा बाहेर पडायचा किंवा काय करायचं हे सगळे जे गोष्टी असत ते करून किंवा इतर जे काही गोष्टी हयसर असतील कोणाचा देणं घेणं किंवा असतात हे सगळे व्यवहार पूर्ण करून मग मेळो घेऊन नंतर मेळ्यात निर्णय बुवा किती 2 वाजता किंवा 3 वाजता हयसून गाव भरण्यासाठी बाहेर पडायचा या ठरवायचा नाही तर गावघर आणि देव आधी प्रथम पहिले बाहेर पडतले आणि ते पोचून येल्यानंतर मग गावघर आणखी ढोरा वासरा असतात ते नंतर पाठसून ते पाठवतात हो देवपळणीचा कार्यक्रम चालू असता. तर गावाच्या बाहेर कशा पद्धतीने झोपडे बांधून राहतात ता जरा सांगा. कसं देवच ठरलो की ना गाव बाहेर पडण्याचं त्याच्यापूर्वी माणसाने आपापली जागा खंय असतात किंवा ती बघायची आणि त्या ठिकाणी त्याने राहण्याची त्यांना कल्पना द्यायची तिथल्या लोकांना आणि ज्या ठिकाणी त्यांना वस्ती किंवा काही असं घरदार मिळणार नसतात तर त्या लोकांनी सामूहिक एखाद्या ठिकाणी पूर्वीच्या काळात हे छडियेकर वगैरे जे लोक असत की ना कालावलीच्या त्या भागाच्या तर त्यावेळेला त्यांनी देवाकडसून एक मर्यादा आखून घेतली की आम्ही सीमेच्या थंयसर तुझ्याच गावात
पण सीमेच्या बाहेर हयसर आम्ही रवतलो आणि त्याप्रमाणे त्यांना ते थंयसर रवाक देवान हुकूम दिलो असं आणि त्या ठिकाणी ते लोक झोपडी वगैरे बांधान थंयसर ते वस्ती करतात तीन दिवस आणि तीन रात्री. मग ह्या तीन दिवसात आणि तीन रात्रीत गावात कोणी नसताना तीन दिवसात तीन रात्री नाही 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 कोणी नाही. आता फक्त गावाच्या बाहेर तुमच्या बरोबर आता आता काय असा त्याच्यात माहिती असा ह्यो एक अपवाद असा म्हणजे कसं त्याच्यात काही लेव देव न मानणारे असत असत की ते फक्त थंयसर राहतात पण जे देव मानणारे असत ते थंयसर कोण राहणार नाही ते सगळे गावाच्या बाहेरच येणार. खूप खूप धन्यवाद काका या संपूर्ण माहितीसाठी आणि या कोकणातल्या चालत आलेल्या रूढी परंपरा आजही कोकणात त्याच आत्मीयतेने आणि त्याच हुरहुरीने जपल्या जातात. चॅनलकडून तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुमच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो आपल्याबरोबर संतोष काका आहेत. पूर्वी कसं व्हायचं की रात्र घालवण्यासाठी करमणुकीचं साधन म्हणून इकडे फुगड्या खेळल्या जायच्या, त्याच्यानंतर भजनं असायची, लहान मुलांचे वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि या तीन दिवसात अगदी करमणुकीचं साधन म्हणून ते खेळ किंवा ती भजनं वगैरे म्हटली जायची, गायची गायली जायची. आणि ते दिवस आणि आत्ता जे कार्यक्रम तुम्ही अरेंज करता ते कशा पद्धतीने असतात? आत्ता काय भजनं वगैरे असतात, डबलबारी असते, दहीकाला असतो, बाकी असं म्हणजे ते दिंडी वगैरे असते. मग आता आज पहिल्या दिवशी काय होतं? पहिल्या दिवशी दिंडी होती, दुसऱ्या दिवशी काल दिंडी होती, दशावतार होता. आज हे आहे डबलबारी. आज डबलबारी आहे. तर अशा पद्धतीने तो आम्ही कार्यक्रम तीन दिवस. ओके ओके सर, खूप धन्यवाद. आणि पूर्वी खूप मजा यायची, धमाल यायची, कारण सगळेच जण झोपड्या बांधून राहायच्या आणि आताचे बरेच जण आपल्या पाहुण्यांकडे वगैरे जातात क्वचित. पण हे आनंद लुटण्यासाठी जे आहे ते आपल्याकडे मुंबईवरून पण काही लोक येतात, त्यांचा पण अनुभव खूप छान आहे. मित्रांनो जिकडे देव थांबलेले तिकडे आपण संपूर्ण माहिती घेतली. आता कशा पद्धतीने इकडे ग्रामस्थ जे आहेत पाठीमागे तुम्ही झोपड्या बघताय कशा पद्धतीने येऊन राहतात, आपल्यासोबत काही मित्रमंडळी आहेत ती इकडे संपूर्ण आता माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. एक मजा असते कोकणातील या परंपरेंना देवाची सांगड घातलेली आहे आणि जबरदस्त फील आहे इकडे, कारण सगळेजण एकत्र अख्खं गावच्या गाव इकडे एक येऊन एकत्र राहतं, कशा पद्धतीने राहतात, कशा पद्धतीने झोपड्या बांधलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आता घेऊया. तर मित्रांनो आपल्यासोबत प्रकाश सावंत आहे, या दादाचं चॅनल आहे, चॅनलचं नाव मालवणी स्टाईल नावाने चॅनल आहे, नक्की चेकआउट करा. आणि तो महत्त्वाचं म्हणजे वांगणी गावचा ग्रामस्थ आहे आणि इकडे राहायला आला आहे आणि खूप धमाल येत असेल ना? हां खूप धमाल येते. आणि आता आपण इकडे ज्या झोपड्या ज्या आहेत त्या फिरूया, चला. आणि हे काका आहेत. काका तुमचं वय किती आता? आता जवळजवळ 80 इतक्या होय. 80 वर्षाचे काका आहेत जे इकडे हा जन्मापासून हो भारी. आणि हे बघा अशा पद्धतीने इकडे हे बघा ही आजी जेवण बनवत आहे, अगदी खास चुलीवरचं जेवण इकडे. आणि इकडे सकाळीच आंघोळ करण्यासाठी हा नको नको हे बघा चटणी वाटण्यासाठी. हा हे आपला पारंपरिक पाटा म्हणजे बघा एकदम तुम्हाला इकडे पूर्वी जे जसं राहायचे लोक तशाच पद्धतीने आजही त्या परंपरा जपताय. आणि पाणी आणि हे सर्व घेऊन यावं लागतं, कुत्रे मांजर कोंबडी गाई म्हशी म्हणजे आमचं सगळं संसारात घेऊन यावं लागतं. येस हो. आणि हे बघा दुसरा कुत्रे वगैरे घेऊन यावे लागतात इकडे. हे बघा काका कळिंगण खात आहे. त्याच्यानंतर हे बघा हे अगदी जबरदस्त. आणि इकडे काका बसलेत पेपर वाचतायत, दिवसभर काहीच काम नसतं आणि या वेळात वेळ काढून आपलं पेपर वाचतायत. आणि हे बघा अशा पद्धतीनं संपूर्ण बॅग म्हणजे कपड्याच्या बॅगा, जेवणाचं सामान आणि इकडे झोपण्याचं सामान आणि हा मस्तपैकी किचन.
हे गॅस वरती बनवतात जेवण, गॅस आणि चूल पण आहे इकडे, आणि तिकडे चूल, इकडे मस्तपैकी झोपड्या आपापल्या बांधलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या गावपळणीचं खास अट्रॅक्शन म्हणजे एकदम ॲडव्हान्स तुम्हाला इकडे टेंट बघायला मिळेल. या खोलून काय काय आहे ते इमर्जन्सी भाड्याने देऊ जातो. हे बघा मस्तपैकी चट्या वगैरे घालून ठेवतो 10 मिनिटात. हे बघा हे कोंबडे आहेत. हे सर्व मित्रांनो इकडे घेऊन यावं लागतं. कुत्रे आहे. नंतर आपण दुसऱ्या एका झोपडीत आलो आहे आणि इकडे तुम्हाला एक महत्त्वाचं दिसेल. इकडे आहे हे बघा ही आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली चूल आणि या चुलीवरचं जेवण. आणि आता इकडे काकी भात वाळते चुलीवरती. आत्ताच भात उतरला आहे आणि ती वाळते बघा. अशा पद्धतीने एकत्र राहणं खूप मजा असते. आणि इकडे पुरणपोळी. आज शेवटचा दिवस ना, उद्या शेवट. आणि ताई इकडे पुरणपोळ्या बनवण्याचं काम चाललं आहे. खूप आनंदाचे क्षण असतात इकडे येऊन राहणं म्हणजे. हे बघा अशा प्रत्येकाचे जे आहेत झोपड्या ते इकडे बांधलेले आहेत. अगदी मस्त आहे की नॅचरल फील. म्हणजे पूर्वी जशी लोकं हवत ना तसं खायचं. हे बघा अशा पद्धतीने एक 3 दिवस 3 रात्री देवाच्या हुकमावरून राहणं. आणि ते सुद्धा कोंबडी कुत्रे गाई म्हशी शेळी मेंढी घेऊन येणं आणि इकडे राहणं अगदी जाम भारी फील होत असेल. हे बघा इकडे शेळ्या आहेत. हे बघा इकडे शेळ्या वगैरे घेऊन आलेले सर्व आपले गावकरी मंडळी अशा पद्धतीने इकडे राहतात. प्रकाशदादाचं त्यांनी बांधलेलं झोपडं आहे. अगदी मस्त काका बसलेत आराम करतायत. हे बघा हे बघा भात शिजतोय चुलीवरचा खास भात. आज माशी आहेत का? मटन. अरे वा मटन करणार आहेत आज शुक्रवार ना. आणि मित्रांनो इकडे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे ते पलीकडे वाटप लावायला जात. ही आहे खाडी आपली. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो अनुभव आहे तो मुंबईवरनं ग्रामस्थ येऊन घेतात. कोण कोण मुंबईवरनं आहेत हे बघा हे जवळजवळ सगळ्याच मुंबईवरसून. कसा वाटता? एकदम भारी. रात्रीचे पुष्पराज मुंबईचे पुष्पराज. आणि लाईट नाही काय नाही म्हणजे एकदम जबरदस्त वाटत. दुसऱ्याचे झोपडे पडत नाही ना घुसणार असा म्हणजे. कोणाकडे जाईल तिथे खायला भेटत. ओके मस्त. हे जे आपण आता कोकणातले हे जे परंपरा आहेत जपतो आहोत आणि तुम्ही यंग जनरेशन हे अगदी मुंबईवरनं येऊन हा अनुभव घेत आहेत. कसं वाटतंय? छान वाटतंय. माझ्या कारकिर्दीतमधलं जे दरवर्षी आम्ही येतो म्हणजे 3-4 वर्षांनी एकदा होते त्याच्यामध्ये आम्ही येतो दरवर्षी एन्जॉय करायला. एन्जॉय करायला. तर मित्रांनो इकडचं पण शूट झालं आहे आणि जबरदस्त फील. यस छान वाटलं. तुम्ही जर आचऱ्याची गावपळण अनाऊन झाली तर मी नक्कीच सांगेन ॲज अ टुरिस्ट म्हणून तुम्ही जर इकडे येत असाल आणि हा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल झोपडीत राहणं चुलीवरचं जेवण लाईट नाही मोबाईल चार्जिंग नाही स्ट्रेस फ्री जगणं हे 3 दिवस आणि 3 रात्री जंगलामध्ये देवाच्या हुकमाने काढणं काही सामान्य गोष्ट नाही. जे गावाच्या वेशीच्या बाहेर राहतात त्याला देवाचा वरद हस्त असतोच. त्याचप्रमाणे देवाच्या शब्दासाठी इकडे येऊन झोपड्या बांधून राहणं आणि एन्जॉय करणं. काही लोक मुंबईवरनं पण आता आपण बघितलं की मुंबईवरनं पण हा अनुभव येण्यासाठी येतात आणि एकदम जबरदस्त फील आहे हा आणि जबरदस्त वाटतं. तर ही होती आजच्या या वांगणी गावच्या देवपळण आणि गावपळणची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बाजूची बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधीही संपत नसतो
आपण मात्र थांबायचं नसतं.